मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी आणि हाणामारी. पोलीसही जखमी. एकेकाला घरात घुसून मारून टाके नारायण राणेंची पोलिसांसमोरच. महाविकास आघाडीच्या नेत्यांना धमकी. राणेंची भाषा आक्रमक. धमकी दिली असेल असं वाटत नाही. फडणवीसांकडून सारवासार. कार्यकर्त्यांच्या राड्यामध्ये राजकोट किल्ल्याचीही नासधूस. भिंतीवरील चिरे पडले. इतिहासप्रेमींकडून संताप व्यक्त. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक. येत्या रविवारी गेटवे ऑफ इंडियावर धडक. शिवरायांच्या पुतळ्याजवळ सरकारला जोडेमारो आंदोलन. पुतळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी. अजित पवार गट उद्या राज्यभर मूक आंदोलन करणार. पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटलांविरोधात गुन्हा दाखल. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही बेपत्ता. पुतळ्याच्या कामाशी संबंध नसल्याचा चेतन पाटलांचा दावा. चौफेर टीकेनंतर दीपक केसरकरांची सारवासारव. वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा. वाईटातूनही काहीतरी चांगलं घडेल केलं होतं वक्तव्य. हिंगोल इथल्या वसमतमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. अजित पवारांचं भाषण सुरू होताच मराठा आंदोलक आक्रमक. जनतेच्या पैशांवर सरकारची उधळपट्टी. काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेल्या मंत्र्यांच्या बंगले आणि कार्यालयांसाठी नव्यानं टेंडर. सरकारवर दबावासाठी तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी. येत्या 15 दिवसात घोषणा. बच्चूकडूंची माहिती. संभाजीराजे छत्रपती राजरत्न आंबेडकरांसोबत चर्चा सुरू. नितीन गडकरींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनामध्ये सक्रिय राहावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह. भाजप पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष. रायगड जिल्ह्यात दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 5,500 कोटींची गुंतवणूक. 6,000 एकर जागेवर मोठं बंदर उभारणार. लाडकी बहीण योजना थांबवायला हवी का. पुण्यामधील जमीन मोबदला प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा कान उघडणी. नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सरकारला निर्देश. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भेगा. तात्पुरती सिमेंटची मलमपट्टी महिनाभरामध्ये रखडली. सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपी. म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमतीत मोठी कपात. खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार. गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.